उमेश नाना पाटील ज्येष्ठ नगर सेवक स्थानिक ज्येष्ठ कार्य सम्राट नगर सेवक उमेश नाना पाटील यांना विनंती करतो त्यांनी धर्म अंधिके साहेब यांच्या पुतळ्याला शिक्षण कार्यक्रम करावा. प्रथमतः मी दीप प्रज्वलित करावी. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके खासदार डॉक्टर सुशांत शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलित करावी. विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलित करावी. अनिताताई गवळी यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलित करावी. प्रियांका पाटील यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलित करावी. माजी उपमहापौर मनोजी लाशेर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलित करावी. दिनेशजी कांबळे यांचं स्वागत त्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलित करावी. वाट पाहतात तुम्हा आम्हा सर्वांचे कल्याणचे लोकसभेचे खासदार शिवसेनेची तोफ म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते आपल्या समोर दोन शब्द सांगतील. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दोन शब्द पर आज या अनिता नगरमध्ये शिवसेनेचा जनसंपर्क कार्यालय आवाज नाही का रे जनसंपर्क कार्यालय याचं उद्घाटन आज इथे झालेलं आहे. आज आपल्या सगळ्यांसाठी एक सगळ्या शिवसैनिकांसाठी असेल किंवा इकडच्या रहिवाशांसाठी असेल एक चांगली गोष्ट या शिवसेनेच्या माध्यमाने आणि ॲडव्होकेट पूजा ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं इथे आज उद्घाटन होत. आज आपली कळव्याची शाखा आहे त्याचबरोबर पुढे गेलं तर खारेगावची शाखा आहे पण या मधल्या भागामध्ये शिवसेनेची शाखा कुठे नव्हती ऑफिस नव्हतं जनसंपर्क कार्यालय नव्हतं पण आज जनसंपर्क कार्यालय आपल्या सगळ्यांसाठी ते आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये सौ पूजा ठाकूर यांनी इथे सुरू केलेलं आहे आणि त्यांचं खास करून अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो यासाठी कारण की गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या माध्यमाने शिवसेनेच्याकडून त्यांना तिकीट मिळालं होतं पण काही मतांनी त्यांचा पराभव झाला पण शिवसेना अशी संघटना आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी असतात किंबहुना शिवसैनिक असतात
कुठलाही पराभव झाला काही झालं तरी बाकी पक्षासारखं नसतं की इलेक्शन झालं की इलेक्शन दुसरं इलेक्शन पाच वर्षानंतर आल्यानंतरच जनसंपर्क कार्यालय टेम्पररी असतं ते उघडण्याचं काम करत असतं. पण आज शिवसेना अशी संघटना आहे की त्याचं कार्यालय ते लोकांसाठी नेहमी सुरू असतं आणि म्हणूनच खास करून पूजा ठाकूर यांना धन्यवाद देतो की त्यांची धडपड गेले कित्येक दिवसापासून होती की एक जनसंपर्क कार्यालय या कळव्यामध्ये या मनीषा नगरमध्ये झाले पाहिजे आणि आज त्यांचं जे काम आहे ते आज इथे या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमाने त्यांनी उभं केलेलं आहे. यावरून आपल्याला कळतं की फक्त इलेक्शन आलं की शिवसेना जागी होत नाही, शिवसेना ही नेहमी जागी असते आणि लोकांना जागं करण्याचं काम जागा ठेवण्याचं काम नेहमी शिवसेनेच्या माध्यमाने होत असतं. लोकांच्या सेवेमध्ये लोकांचा जो त्रास आहे ज्या समस्या आहे त्या समस्या सोडवण्याचं काम नेहमी या शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमाने होत असतं. कारण की कुठल्याही म्हणजे पोलीस स्टेशनच्या जाण्याच्या अगोदर कोर्टामध्ये जाण्याच्या अगोदर माणूस कुठे येत असेल तर तो शिवसैनिकाकडे येतो. कारण की त्याला एक आशा असते एक अपेक्षा असते की बाबा या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर माझ्या ज्या समस्या आहेत त्या सुटतील, त्याला एक वेगळा विश्वास असतो. म्हणूनच आज आपण जिथे बघतो प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिथे होऊ शकतं तिथे तिथे आपण शिवसेनेच्या शाखा उभं करण्याचं काम आज या ठिकाणी करतोय. तसंच काम कळवा शिवसेने शाखेच्या माध्यमाने तिकडच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमाने खारेगावच्या शाखेच्या माध्यमाने आज होत आहे. पण आज या मनीषा नगरमध्ये ज्याची उणीव गेले कित्येक वर्षापासून होती ती उणीव आज पूजा ठाकूर यांनी भरून काढलेली आहे या शाखेच्या माध्यमाने या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमाने. मला अपेक्षा आहे की आपल्या या कार्यालयाचा लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल आणि जास्तीत जास्त वेळ जो आहे तो आपण या लोकांच्या सेवेमध्ये आपण द्याल. आणि त्या पेशाने ॲडव्होकेट आहेत तर आपल्या कुठल्याही समस्या पुढे कोर्टामधल्या असतील पोलीस स्टेशनच्या असतील तर त्याही फ्री ऑफ चार्ज विदाउट कन्सल्टेशन ते करू शकतात, बरोबर ना? तर आपल्या सगळ्यांना त्याचाही फायदा या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमाने होईल. आणि त्याचबरोबर लघु उद्योग जो आहे तोही आपण या शाखेच्या माध्यमाने आणि या कार्यालयाच्या माध्यमाने ते सुरू करतोय जेणेकरून लोकांना घरच्या घरी जे आहे काम एक मिळेल. महिलांना जास्ती करून महासाहेब मीनाताई ठाकरे संस्था लघु उद्योग संस्था या संस्थेच्या माध्यमाने ज्या महिला आहेत घरी बसून जे काम करू शकतात त्यांना एक वेगळा त्यांच्या पायावरती उभं राहण्याचं एक संधी या कार्यालयाच्या माध्यमाने आणि डॉक्टर ॲडव्होकेट पूजा ठाकूर यांच्या माध्यमाने मिळणार आहे. तर मला वाटतं आपण जास्तीत जास्त जो फायदा आहे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण वेळ जो आहे तो लोकांना द्यावा अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचं इथे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. पूजा ठाकूर यांचं धन्यवाद व्यक्त करतो की आपण एक कार्यालय इथे इलेक्शन नसताना देखील आणि इलेक्शन आता हे कार्यालय कधी बंद होणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. परत एकदा सगळ्यांचं इथे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.